पालखीचे उघड्या अंगाचे पिळदार शरीरांचे बोई पालखीला लगबगीनं आणि दुर्दूरत्या चालीनं पळवत होते छत्रपती संभाजी महाराज त्या पालखीत बसून निघालेले होते महाराजांची तब्येत आज बरीच खुशीत होती ते तळकोकणकडच्या स्वराज्याच्या प्रांतांची व्यवस्था बघण्यासाठी चाललेले होते त्यांना काही कज्जे निवाडे करायचे होते तर काही नवीन बक्षिसपत्र ही द्यायची होती रुबाबदार संभाजी महाराज आजूबाजूच्या घाटमाथ्याच्या निसर्ग सौंदर्याकडे आणि सौराज्याच्या त्या दौलतीकडे अगदी अभिमानानं पाहत होते महाराजांचा सगळा सरंजाम आयटीत लगबगीनं चालला होता त्यांच्या पालखीसोबत एक चुनचुनीत हरकाम्या मध्यम बांध्याचा चौदा पंधरा वर्षांचा मुलगा तुरुतुरू पळत होता संभाजी महाराजांची भोयांना आणि सरंजामाला सक्त ताकीद असायची की वेग जास्त असावा त्यामुळे संभाजी महाराजांसोबत चालायचं म्हणजे दौडायचंच अंगरक्षकांची अनेक कडी संभाजी महाराजांच्या अवतीभोवती चालत होती हा नौखा मुलगा आज पहिल्यांदाच महाराजांसोबत येत होता त्याला इतकं चालण्याची पळण्याची सवय बिलकुल नव्हती तो धापा टाकत होता डबडबलेला होता डोक्यावरची पगडी सांभाळत तो भोयांच्या गतीसोबत राहण्याची कोशिश करत होता गेला बराच वेळ तो दौडत होता विसाव्याचं ठिकाण अजून बरच लांब होतं त्या मुलाच्या खांद्याला असणाऱ्या पिशवीत त्याचं दप्तर होतं त्यात त्याची कलम दवती शिक्के कागद इत्यादी वस्तू होत्या त्या मुलाची उडालेली त्रेधा त्रिपट पाहून पालखीच्या पुढे मागे चालणारे घोडेस्वार अंगरक्षक पालखीच्या दोन्ही बाजूनी पळणारे भालाईत अंगरक्षक आणि पालखीचे भोई हसत होते बाकीच्यांसाठी ही दौड नेहमीचीच होती पण ह्या पोराचे ते हाल पाहून ते एकमेकांना खुनावत त्याची चेष्टा करत होते आपल्यावर सगळेजण हसताय हे त्या पोरसौदा तरुणालाही कळत होतं पण तोही आता जिद्दीलाच पेटला होता तोही थांबण्याचं नावच घेत नव्हता चेहऱ्यावर विनाकारण हसू आणत तो होता महाराणी स्वतःहून आज त्याला संभाजी महाराजांसोबत पाठवलं होतं या पोरावर महाराणी येसुबाईंचा अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव होता खुशीत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनाही त्या मुलाची चेष्टा करण्याची लहर आली काय खंडेराव दमलात का महाराजांनी आपल्याकडे पाहून ते आपल्याशी बोलले ह्या गोष्टीचा खंडो बलाळांना फार आनंद झाला तो म्हणाला नाही नाही महाराज पण खंडोबल्ला ऊर धपापत होता महाराजांना पुन्हा त्याची चेष्टा करण्याची लहर आली संभाजी महाराज त्याला म्हणाले बघा खंडेराव आता जर आम्ही घोड्यावरून निघालो तरीही तुम्ही आमच्या सोबत दौडाल खंडोबा म्हणाला महाराज जी, जी, मग महाराजांनी त्याची गंमतच करायचं ठरवलं आणि महाराज पालखीतून उतरून घोड्यावर स्वार झाले आणि आपला घोडा थोड्या कमी वेगानं महाराज चालू लागले थकलेला खंडेरावही दातोट चावून पळू लागला महाराजांनी आपल्या घोड्याला अचानक टाच मारली आणि घोडा वेगानं पुढं पळाला पण खंडेराही काही कमी नव्हता त्यानंही आपला वेग वाढवला पण अचानक खंडेराव कोसळला त्याला रक्ताची उलटी झाली होती संभाजी महाराज घाईघाईनं घोड्यावरून खाली उतरले आपली चेष्टा मस्करी या सवय नसलेल्या पोरासाठी धोकादायक होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं होतं महाराजांसोबतच्या हेजीबांनी त्या मुलाला सावध केलं आणि पालखीत ठेवलं छत्रपती संभाजी महाराजांना किंचित अपराध्यासारखंही वाटलं महाराजांनी त्या दिवसापासून खंडेरावाला म्हणजे बल्लाळ याला जिलेबीच्या घोड्याचा मान दिला अगदी दोन चार महिन्यांपूर्वीच या खंडो बल्लाळांचे वडील बाळाजी आऊजी चित्रे चिटणीस भाऊ श्यामजी बाळा आऊजी बाळा यांना संभाजी महाराजांनी कटकारस्थानात सहभागी असल्याच्या गैरसमजावरून चिटणीशी शिक्क्यांचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून देहांत प्रायशित्त दिलं होतं पण नंतर जेव्हा बाळाजी औजीनं गुप्तपणे पाठवलेला खरिता महाराजांनी वाचला तोपर्यंत फार उशीर झाला होता त्यांना देहदंडाची शिक्षा अंमलातही आणली होती आपल्या हातून किती मोठी चूक झाली आहे हे संभाजी महाराजांना फार उशिरा कळालं अण्णाजी दत्तो आणि इतर कारभार्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट कारस्थान केलं आहे अकबराशी संधान साधलं आहे आणि आपल्यालाही म्हणजे बाळाजी आहुजी चिटणीसला त्याच्या मुलासोबत ओलीस धरलं आहे जीवाची धमकी देऊन बळजबरीनं पत्र लिहून घेतलं आहे आपले चिटणीशी शिक्के सुद्धा त्यांनी जप्त करून घेतले आहेत हे बाळाजी आहुजींनी एका गुप्त खलिद्याद्वारे संभाजी महाराजांना लिहून पाठवलं होतं पण जोपर्यंत तो खलिता महाराजांनी उघडून वाचला तोपर्यंत फार झाला येसुबाई महाराणी साहेब ह्यामुळेच महाराजांवर फार नाराज झाल्या होत्या संभाजी महाराजांनाही खूप पश्चाताप झाला होता पण उपयोग नव्हता मग संभाजी महाराजांनी स्वतः बाळाजी आवजींच्या गावी ओंढा सुधागड पालीला जाऊन बाळाजींची छत्री समाजी आणि स्मारक उभारलं बाळाजी औजींच्या जप्त केलेल्या गावांचा मोकासा खंडो बल्लाळ आणि निळो बल्लाळ ह्या त्यांच्या मुलांच्या नावे करून दिला महाराजांनी खंडो बल्लाळला रायगडावर आणलं इतकं सारं होऊनही आपल्या वडिलांना आणि आपल्या भावाला संभाजी महाराजांच्या हातून गैरसमजामुळे देहदंडाची शिक्षा झाल्याचा हा कुठलाही राग खंडो बल्लाळच्या मनात नव्हता आपल्या वडिलांना आणि भावाला झालेली देहदंडाची शिक्षा म्हणजे निव्वळ गैरसमजुतीतून झालेला एक अपघात आहे हे खंडो बल्लाळांनी समजून घेतलं होतं आणि संभाजी महाराजांविषयी त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची तेढ नव्हती आपल्या बुद्धिमत्तेमुळं हजार जबाबीपणामुळं मोत्यासारख्या सुंदर वळणदार अक्षरामुळं अफाट स्मरणशक्तीमुळं आणि अफाट स्वामीनिष्ठेमुळं यांनी लवकरच शंभूराजेंचं हृदय जिंकलं ते महाराजांच्या सोबत नेहमी सावलीसारखे वावरू लागले होते जेव्हा सोळाशे त्र्याऐंशी साली महाराज गोव्याच्या पोंडा मोहिमेवर होते तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांना बेदम चोपलं पोर्तुगीजांचा गव्हर्नर फ्रान्सिस डी टॅवोरा कॉन्डे डी अल्वोरे महाराजांना पाठ दाखवून जुवे बेटाकडे पळत होता महाराज त्याच्या घोड्यावरून पाठलाग करत होते महाराजांवर त्यावेळी रणआवेश सवार होता पोर्तुगीज गव्हर्नरचा पाठलाग करता करता महाराज बेभान झाले होते महाराजांनी आपला घोडा वेगानं वाहणाऱ्या भरतीला आलेल्या मांडवी नदीच्या खाडीत फेकला त्यावेळी सायंकाळची वेळ होती आणि अंधार पडू लागला होता त्यामुळं पाण्याच्या खोलीचा आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज महाराजांना आला नव्हता पण अशावेळी चाणाक्ष खंडो बल्लाळनं स्वतः न करता मांडवी घोड्यावरून जात खंडू बल्लाळ महाराजांच्या घोड्याच्या समोर आले महाराजांच्या घोड्याचा लगाम पकडला त्यावेळी ते गळाभर पाण्यात बुडालेले होते अगदी स्वतःच्या जीवावर खेळून खंडू बल्लाळ यांनी महाराजांचा घोडा सही सलामत परत वळवून किनाऱ्यावर आणला संभाजी महाराजांनी ह्याबद्दल खंडोबल्लाळांचा मोठा सन्मानही केला होता डिसेंबर सोळाशे च्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्याच्या चिटणीशीची जबाबदारी केवळ सतरा अठरा वर्षांच्या खंडोबल्लाळाच्या खांद्यावर सोपवली स्वराज्याचे चिटणीशी सै मोठ्या विश्वासानं त्यांच्या सुपूर्द केले तेव्हा तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता पण बुद्धिमान बल्लाळ यांनी हा विश्वास सार्थ ठरवला स्वराज्याच्या स्वातंत्र्य लढ्यातले तीन चाणक्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यात बल्लाळांचाही समावेश केला जातो दुसरे दोन चाणक्य म्हणजे प्रल्हाद निराजी आणि रामचंद्र पंत अमात्य होय सोळाशे एकोणनव्वद साली संगमेश्वरला जी लढाई झाली आणि ज्या लढाईमध्ये संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं संगमेश्वराला मुकर्रब खानाची आणि संभाजी महाराजांच्या फौजेची लढाई झाली त्या लढाईच्या वेळी खंडो बल्लाळ हे महाराजांसोबतच होते पण खुद्द महाराजांनीच त्यांना आणि संताजी घोरपडे यांना रायगडाकडे जाण्याचे आदेश दोन तीन वेळा दिल्यानं संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ या दोघांचाही पार नाईलाज झाला ते दोघही रायगडाकडे गेले नंतर संताजी गोरपडेंसोबत खंडू बल्लाळनंही मुघलांवर छापे मारून संभाजी महाराजांना त्यांच्या कैदेतून सोडवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते मुघलांकडून झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी हत्येनंतर खंडू बल्लाळ यांनी एक आणखी एक महत्त्वाची भूमिका पार पाडली ती म्हणजे राजाराम महाराजांना पन्हाळ्यावरून जिंजीला नेण्याच्या स्वराज्याच्या इतिहासात शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका जितकी महत्वाची आहे तितकीच महत्त्वाची दुसरी घटना म्हणजे पन्हाळ्याच्या वेळातून निष्ठून राजाराम महाराजांचं जिंजीला झालेलं प्रयाण होय या संपूर्ण प्रवासात खंडोबल्लाळ बल्लाळ छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत सावलीसारखे होते त्यावेळी महाराष्ट्राचा कारभार रामचंद्र पंत अमात्य होते तर जिंजीचा कारभार खंडो बल्लाळ प्रल्हाद निराजींसोबत पाहत होते नंतरही खंडो बल्लाळांनी एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे आपल्या वडिलांचे मामा लिंगोजी शंकर तुंगारे आणि विसोजी शंकर तुंगारे यांच्या मदतीनं त्यानं राजाराम साहेबांच्या पत्नी राजसबाई आणि ताराबाई यांना सुखरूप महाराष्ट्रातून जिंजीच्या किल्ल्यात पोहोचवलं ही महत्वाची जबाबदारी निभावताना त्यांचा एक पायही मोडला होता आणि ते आयुष्यभरासाठी कायमचे अधू बनले होते अनेक भाषांचे जाणकार मुत्सद्दी आणि मधुर भाषी खंडो बल्लाळ यांनी अनेक सरदारांना आपल्याकडे वळवलं स्वराज्याची रात्रंदिवस लढाई चालू असताना आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले स्वत अनेक सैन्य मोहिमांचं नेतृत्वही त्यांनी केलं सेनापती संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ यांचं एकमेकांवर फार प्रेम होतं नाजी जाधव आणि संताजींची समजूत घालण्याचेही प्रयत्न त्यांनी बऱ्याच वेळा केले राजाराम महाराजांनी त्यांच्या सेवेवर खुश होऊन दाभोळचं वतन त्यांना दिलं होतं मध्ये खानानं जिंजीला भक्कम घातला होता जिंजीची सगळी रसद तोडलेली होती यावेळी खंडो बल्लाळ यांनी जर शक्क लढवली नसती तर राजारामांची कैद जवळपास निश्चितच होती खंडू बल्लाळ यांनी अशी शक्क लढवली की जिंजीच्या नैऋत्य बाजूला गणोजी शिर्के यांचा तळ पडलेला होता कर्तबगार महत्वाकांक्षी गणोजी शिर्के बादशहाच्या पायाशी बारा वर्षे पडून होता पण तरीही ज्या आशेनं तो बादशाहच्या सेवेला गेला होता ते दाभोळचं वतन गणोजीला मिळालेलं नव्हतं तळ कोकणच्या प्रदेशातली ती जहागिरी हेच गणोजीच्या एक आयुष्याचं एकमेव ध्येय आणि कर्तव्य होत खंडो बल्लाळ यांनी चुपचापणे गणोजी राजे शिर्केंची भेट घेतली दाभोळचं वतन देण्याचं कबूल केलं गणोजींना विश्वास नव्हता म्हणून त्यांच्या समोर त्यांनी ओंजळीत पाणी घेऊन वतनावर पाणी सोडलं आणि मग मात्र गणोजी राजे शिर्के राजाराम महाराजांना जिंजीच्या वेड्यातून काढण्यासाठी कबूल झाले गणोजींनी राजाराम आणि त्यांच्या माणसांना वेषांतर करून आपल्या गोटात घेतलं गणोजींनी अगोदर सगळी वतनदारीची कागदपत्रं शिक्के उमटवून स्वतःच्या ताब्यात घेतली आणि मग नंतरच राजाराम महाराजांना शिकार खेळण्याच्या निमित्तानं सेनापती धनाजी जाधवांच्या गोटात सुखरूपपणे पोहोचवलं राजाराम महाराजांच्या सुखरूपतेसाठी खंडोजी बल्लाळ यांनी आपल्या वतनावर एका क्षणाचाही विचार न करता सरळ पाणी सोडलं होतं छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर खंडोबल्लाळ हे तारा नेतृत्वाखाली स्वराज्याचे मुख्य कारभारी बनले होते त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली महाराष्ट्राच्या सलग सत्तावीस वर्ष चाललेल्या घनगोर आणि कडव्या संघर्षाला यश येऊन सतराशे सात साली आलमगीर औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीतच दफन झाला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला गिळंकृत करण्याच्या उद्देशानं आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथंच दडपून टाकलं औरंगजेबाच्या निधनानंतर त्याच्या मुलानं महाराष्ट्रात दुपळी माजावी म्हणून शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली खंडू बल्लाळांनी यावेळी आपली बाजू पलटली त्यांच्या मते स्वराज्याचे योग्य वारसदार हे शाहू महाराजच होते शाहू महाराजांना साथ देऊन खंडू बल्लाळ यांनी महाराणी यसूबाईंचे त्यांच्यावर असलेल्या ऋणातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न केला खंडू बल्लाळांनी शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात महत्वाची भूमिका अदा केली अनाजी जाधव आणि रामचंद्र पंत अमात्य यांचं मतपरिवर्तन करण्यात खंडू बल्लाळ यांनी मोठी भूमिका निभावली होती मुघलांच्या कैदेतून महाराणी येसुबाईंच्या सुटकेचे खंडू बल्लाळ यांनी खूप सारे प्रयत्न केले बल्लाळ यांच्या शब्दाला मराठी दौलतीत फार वजन होतं आणि त्यांच्याबद्दल फार सन्मान होता एकदा पेशवे परशुराम प्रतिनिधी यांच्याबद्दल शाहू महाराजांना फार संताप आला होता पेशवे परशुराम प्रतिनिधी आपल्या विरुद्ध कट कारस्थान करत आहेत असा त्यांचा गैरसमज झाला होता त्यामुळे शाहू महाराजांनी त्यांची जहागीर जप्त केली आणि त्यांचे डोळे फोडण्याचाही आदेश दिला त्यावेळी खंडो बल्लाळ यांनी मध्ये पडून शाहू एक खरमरीत बोल सुनावले होते त्यांचे गैरसमज दूर केले मग शाहू महाराजांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली परशुराम प्रतिनिधी यांची शिक्षा रद्द करून त्यांची सगळी जहागीर त्यांना परत दिली स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ यांनी शाहू महाराजांच्या सेवेतच राहून चिटणीसी करत शेवटी आपला देह ठेवला खंडो बल्लाळ चिटणीसानंतर त्यांचे पुत्र गोविंद खंडेराव चिटणीस हेही बरीच वर्ष शाहू महाराजांचे चिटणीस होते स्वतः खंडो बल्लाळ यांनी संभाजी महाराजांविरुद्ध कधीही मनात तेढ धरली नाही पण त्यांचा पंटू असणारा मल्हार रामराव चिटणीस हा पेशवांचा चिटणीस होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एकशे बावीस वर्षानंतर मल्हार रामराव चिटणीस यानं चिटणीस ही बखर लिहिली आणि आपल्या पंजोबाच्या आणि खापर पंजोबाच्या सेवेला काळीमा फासला त्यानं संभाजी महाराजांची बदनामी करणारे अनेक उल्लेख आपल्या बकरीत लिहून ठेवले पण त्यामुळं खंडोबल्लाळ चिटणीस यांचं स्वराज्यातलं महत्व आणि त्यांची स्वामीनिष्ठा कधीही कमी होत नाही अशा महान स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ यांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद